जिल्ह्यात रात्रीपासून काही भागात विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडतो. आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास सिंदखेड राजा तालुक्यातील रताळी गावातील फिकाजी सखाराम जाधव हे स्वतःच्या शेळा परिसरात शेतीत चरायला घेऊन गेले होते. मात्र मुसळधार पाऊस आणि विजेच्या कडकडाट सुरू होता. अशातच शेतातील एका लिंबाच्या झाडावर वीज कोसळली. त्या लिंबाच्या झाडाखाली थांबलेल्या 14 शेळ्या होत्या. त्या सर्व शेळ्या मृत्यूमुखी पडल्या. त्यामुळे भिकाजी जाधव यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. सततधार आणि अवकाळी पावसानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. न्यूज 15 मराठी साठी संतोष कुलथे सह भास्कर बोंद्रे, बुलढाणा.